तर इथे मी एक कप मुगाची डाळ घेतली आहे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये हलकंसं कोमट पाणी घालून एक तास भिजत ठेवायचे आहे तासाभरानंतर डाळ आपल्याला निथळून काढायची आहे आणि मिक्सरच्या भांड्यात घालून अशी छान बारीक वाटून घ्यायची आहे संपूर्ण डाळ अशाच पद्धतीने वाटून घ्यायची आहे आणि आता यामध्ये एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद अर्धा चमचे धनेपूड आणि अर्धा चमचा सोफ आणि जिरे बारीक वाटून घ्यायचे आहेत एक चमचा आलं लसची पेस्ट थोडीशी कोथिंबीर आणि कडीपत्तेची पानं बारीक चिरून घेतलेली अर्धा चमचा कसुरी मेठी चवीपुरतं मीठ दोन चमचे आपल्याला बेसन घालायचं आहे अर्धा चमचा ओवा संपूर्ण साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे गव्हाचं पीठ आणि गव्हाचं पीठ घालून छान घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची आहे आता यावर थोडंसं तेल घालून पुन्हा एकदा मळून घेऊयात आणि या गोळ्याचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे आणि पातळीशी पुरी लाटून घ्यायची आहे पुरी लाटून झाले की छान असं कडक तेलामध्ये ह्या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर तयार झाल्या खमंग खुसखुशी तशा मुगाच्या डाळीच्या पौष्टिक अशा पुऱ्या व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा